ऐतिहासिक वास्तू असलेले राजगृहावर तोडफोड करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ग्रीन ग्रुप नाशिकच्या वतीने मागणी करण्यात आली. ग्रीन ग्रुप संस्थापक अध्यक्ष आजम जिलाधिकारी साहेब को जो राजगृह पर नुकसान किया गया उसके बारे में निवेदन देने के लिए आए थे. जिस किसी ने भी ये किया है उस पर कार्रवाई की जाए. और हमारी मांग है कि राजगृह वास्तु असे असलेला आंबेडकर कुटुंबियात जेट प्लस सुरक्षा तत्काळ पुरविण्यात यावी. राजगृह या ऐतिहासिक वास्तु 24 तास पोलीस पहारा मिळण्याची तरतूद करण्यात यावी. गुन्हेगारांचा तत्काळ शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. कडक शासन करण्यात यावे. और अगर कोई भी इस तरह की हरकत करता है तो इनके खिलाफ सख्त से सख्त कानून बनाए जाए. ग्रीन ग्रुप की तरफ से हम इसका जाहिर निषेध करते हैं. मुंबई येथील राजगृहावर दिनांक 7 जुलै 2020 रोजी काही समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून असे अशोभनीय कृत्य करणाऱ्यांना प्रशासनाने त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी ग्रीन ग्रुपच्या वतीने अध्यक्ष फारूक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 नियमाचे पालन करून सोशल डिस्टन्स पाळून व मास्क लावून निवेदन देण्यात आले. यावेळी फारूक सय्यद, सुलतान सय्यद, मुख्तार शेख, शकील तांबोळी, फारान सय्यद हे उपस्थित होते. मार्च 24 न्यूज, नाशिक.